सांगोला येथील परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदेच्या वतीनं आयोजित नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शानदार वातावरणात साजरा झाला. सांगोला तालुक्यामध्ये परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदेनं विविध स्पर्धांच्या माध्यमातून गुणवंत कलाकार निर्माण करण्याचं काम सातत्यानं सुरू ठेवलं आहे. सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये वैचारिक प्रबोधन करून नवीन पिढीला साहित्याची कलेची आवड निर्माण व्हावी हा उद्देश मनामध्ये ठेवून जिल्हास्तरीय शालेय नाट्य स्पर्धेतून तसंच राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेतून वक्तृत्व स्पर्धेतून द्वैवार्षिक साहित्य संमेलनातून कलावंत उत्तम वक्ता कवी नाटककार अभिनेता घडवण्याचं काम सुरू ठेवलं आहे. ही उल्लेखनीय बाब आहे असं प्रतिपादन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष साळुंखे पाटील यांनी रविवारी सांगोल्यातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये संपन्न झालेल्या परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदेच्या वतीनं आयोजित नाट्यस्पर्धेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी केलं. यावेळी नगराध्यक्षा राणी माने, नगरसेविका सुनीता खडतरे, सिने अभिनेते सुनील कांबळे, विजय देवकर, ईश्वर मोरे, प्राध्यापक तानाजी गायकवाड, थिंक टँकचे डॉक्टर बाळासाहेब मागाडे, स्पर्धेचे परीक्षक ॲडव्होकेट विनय नकाते, विनिया उत्पात, परिवर्तनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विधीन कांबळे, संयोजन समितीच्या अध्यक्षा योजना मोहिते, उपाध्यक्ष देवदत्त धांडोरे, परिवर्तनचे सचिव नागेश भोसले, कार्याध्यक्ष जितेश कोळी, संघटक दादासाहेब सावंत, सहप्रसिद्धीप्रमुख देवानंद साळवे, जिल्हा समन्वयक नीलकंठ लिंगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परिवर्तन परिषदेच्या जिल्हास्तरीय शालेय नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक कृषिमित्र प्रभाकर चांदणे, डॉक्टर परेश खंडागळे, शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, अजंटा आर्ट अकॅडमीचे शिवभूषण ढोबळे, पत्रकार राजेंद्र यादव, रविप्रकाश साबळे, दशरथ बाबर आदींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कृषिमित्र प्रभाकर चांदणे यांनी परिषदेच्या आयोजनाचं कौतुक करून स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा देताना यातूनच उद्याचा चांगला कलाकार निर्माण व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. परिवर्तन शालेय नाट्य स्पर्धेत 5वी ते 7वी लहान गटात प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर, द्वितीय क्रमांकावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजारपूर आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी तालुका पंढरपूर यांनी पटकावला. उत्तेजनार्थ माध्यमिक कन्याप्रशाला सांगोला, तर इयत्ता 8वी ते 10वी या मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावलं विद्या मंदिर हायस्कूल एखतपूर, द्वितीय क्रमांक माध्यमिक कन्याप्रशाला सांगोला, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर, तर उत्तेजनार्थ म्हणून विद्या मंदिर प्रशाला सांगोला यांना पारितोषिका मिळाली. या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके कैलासवासी प्राचार्य दिलीप खडतरे यांच्या स्मरणार्थ खडतरे कुटुंबियांच्या वतीनं सन्मानचिन्ह आणि परिषदेकडून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षा राणी माने म्हणाल्या की परिवर्तन परिषदेनं सुरू ठेवलेल्या अनेक स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून भविष्यामध्ये निश्चितच सहभागी विद्यार्थ्यांपैकी चांगले कलाकार निर्माण होतील आणि आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करतील अशी अपेक्षा व्यक्त करताना परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदेच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. शालेय नाट्यस्पर्धेमुळे नाट्यसंस्कृतीकडे दुरावत चाललेला रसिक वर्ग पुन्हा नाट्यक्षेत्राकडे वळतो आहे आणि ते वळवण्याचं काम मोठ्या धाडसानं परिवर्तन परिषद करत आहे हे उल्लेखनीय आहे. परिषदेच्या व्यासपीठावर दिग्गज कलाकार निर्माण व्हावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सांगोला शहरातून रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश भोसले आणि जितेश कोळी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन देवदत्त धांडोरे यांनी केलं.